नमस्कार इथून पुढच्या काही ब्लॉगमध्ये मी ए टी एस या प्रज्ञाशोध परीक्षेविषयी माहिती टाकणार आहे आराध्या ही हीयत्ता पहिलीत आहे आणि तिला ए टी एस या परीक्षेविषयी सांगताना मी हे ब्लॉग तयार केलेले आहेत चला तर आपण पाहूयात ए टी एस म्हणजे काय आता बघा ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी हा इयत्ता पहिलीत शिकणारा असायला पाहिजे दोन पेपर होतात एका पेपरमध्ये पन्नास गुण दुसऱ्या पेपरमध्ये पन्नास गुण असतात आणि प्रश्न हे पंचवीस असतात म्हणजेच एका पेपरमध्ये पंचवीस प्रश्न असतात एक प्रश्न हा दोन गुणांसाठी असतो आणि त्यासाठी कुठ कुठले अभ्यासक्रम आहेत ते बघूयात विषय आहे भाषाविषयाचे दहा गुण विचारले जातात दहा प्रश्न असतात सॉरी गणिताचे असतात पंधरा प्रश्न एकूण प्रश्नसंख्या असते पंचवीस पहिल्या पेपरसाठी गुण असतात पन्नास वेळ असतो एक तासाचा दुसरा पेपर जो आहे तर दुसऱ्या पेपरमध्ये इंग्रजी हा दहा मार् दहा प्रश्न असतात इंग्रजीसाठी बुद्धिमत्तेसाठी पंधरा प्रश्न एकूण प्रश्न झाले पंचवीस आणि गुण असतात पन्नास म्हणजे प्रत्येक एक प्रश्न हा दोन गुणांसाठी असतो आणि वेळ देखील असतो एक तास आता याच्यामध्ये उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका हे दोन दोन वेगवेगळे असतात उत्तरपत्रिकेला कार्बन कॉपी असते कार्बन कॉपी म्हणजेच आपण जे वर्तुळ सरक गोल केलेले असतात तेच वर्तुळ खाली देखील गोल झालेले असतात एक परीक्षार एक बोर्डाकडे जात असतं तर एक हे विद्यार्थ्यांकडे येत असतं याच्यानंतर आपण घरी आल्यानंतर पाहू शकतो की आपले किती उत्तर बरोबर आले कशाचं उत्तर कुठलं होतं आपण चुकीचे उत्तर लिहिले का बरोबर उत्तर लिहिले का हे आपण घरी आल्यानंतर तपासू शकतो यासाठी ते कार्बन कॉपी असते आता प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय असतात आणि हे चार पर्याय जे असतात ते आपल्याला काय करायचे असतात निळ्या किंवा काळ्या बॉल पेनने गोल करायचे असतात आता हे गोल करताना बघा हे जे पहिल्या बरो पहिल्या लाईनला दिले ते काय केलेलं आहे बरोबर दिलेलं आहे म्हणजेच बरोबर वर्तुळाच्या बाहेरही जाऊ द्यायचं नाही आणि वर्तुळाच्या आतही काय करायचं नाही आपण गोल रंगवायचा नाही आता चुकीचं कुठलं कुठलं आहे जर तुम्हाला वाटलं की ह्या प्रश्नाचं उत्तर एक आहे आणि तुम्ही क्रॉस केलात तर त्याला मार्क नाही मिळणार जर तुम्हाला वाटलं ह्याचं बरोबर दोन आहे तुम्ही समजा अर्ध गोल केला तरीही मार्क मिळणार नाही तीनला थोडंसं टिक केलात तरी मार्क मिळणार नाही किंवा अर्ध वर्तुळ केला तरीसुद्धा मार्क मिळणार नाहीत याला जर तुम्हाला तुम्हाला उत्तर बरोबर येत असूनसुद्धा तुम्ही जर सर्कल व्यवस्थित केलं नाही उत्तर व्यवस्थित लिहिले नाही तर तुमचे मार्क जाऊ शकतात त्याच्यासाठी ही पद्धत बरोबर आहे की वर्तुळ प्रॉपरली रंगवल्यानंतरच तुम्हाला काय होतात त्याचे मार्क्स मिळतात